आणि आता एक धक्कादायक बातमी समोर येते आहे. टोकियो ऑलिम्पिक मध्ये चमकदार कामगिरीने जगाचं लक्ष वेधून घेणाऱ्या प्रवीण जाधवच्या कुटुंबियांना धमकावलं जात आहे आणि त्यामुळे जाधव कुटुंबियांवर आता गाव सोडण्याची वेळ आली आहे. नेमकं काय प्रकरण आहे हे पाहूया. ऑलिम्पिक मध्ये प्रवीण जाधव चमकला. प्रवीण जाधवच्या कुटुंबियांना धमकी. गाव सोडण्याचा जाधव कुटुंबाचा इशारा. टोकियो ऑलिम्पिकमध्ये देशाचं नाव उंचावणाऱ्या तिरंदाज प्रवीण जाधवच्या कुटुंबाला धमकावलं जातंय. धमकी देणारे दुसरे तिसरे कोणी नसून त्याचे सख्खे शेजारी आहेत. सातारा जिल्ह्यातील सारडे गावामध्ये छोट्याशा घरात प्रवीण आणि त्याचं कुटुंब राहतं. या घराची दुरुस्ती करण्यात येते. मात्र दुरुस्तीच्या कामावरून शेजाऱ्यांनी जीवे मारण्याची धमकी दिली आहे. त्रासलेल्या प्रवीणच्या कुटुंबाने हा प्रश्न सोडवावा नाहीतर आम्ही गाव सोडून जातो असा पवित्रा घेतलाय. माझ्या शेजारी जे क्षेत्र आहे शेती महामंडळाचं, त्या क्षेत्रात माझे आई वडील सर्व्हिसला शेती महामंडळावर होते. तर ते शेती महामंडळाने माझं आई वडिलाचं फंड सर्व्हिस न दिल्यामुळे त्यांनी ती मला जागा मोजून दिली. तरी शेजारचे लोक मला ताप देते, ती माझं कुठलं बांधकाम होऊन देत नाही. पद्धतीने जर तुम्ही क्षेत्र आम्हाला देत असला तर आम्ही थांबू, नाही तर आम्ही आमची कुठं दुसरीकडं क्षेत्र घेऊन गाव सोडून आम्ही त्या गावी स्थायिक होऊ. आज एका जागतिक दर्जाच्या खेळाडूला घर बांधताना देखील दमदाटी करून त्यांच्या कुटुंबियांना जीव मारण्याची धमकी दिली जात असून सदर बाब पोलीस प्रशासन व प्रांत साहेबांच्या कानावरती घातलेली असून सदर गोष्टीवरती कोणताही तोडगा न निघाल्यास सामुदायिक आत्मदहन करण्याचा ग्रामस्थांच्या तर्फे इशारा देत असून यावरती शासनाने अत्यंत कडक कारवाई करावी अशी सर्व ग्रामस्थांच्या वतीने विनंती आहे. प्रवीण जाधव ऑलिम्पिकमधून थेट हरियाणातील सोनीपतमध्ये सराव शिबिरासाठी पोहोचलाय. प्रवीणनं देशासोबत गावाचं नाव मोठं करावं यासाठी गावानं त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याची गरज आहे. मात्र या उलट घडताना दिसतंय. आता जिल्हा प्रशासनानं त्याला योग्य ती मदत करावी अशी अपेक्षा व्यक्त केली जातीय. ओंकार कदम, साम टीव्ही न्यूज, सातारा.